नमस्कार मित्रांनो, आज आपण खरीप हंगामातील भाजीपाल्यांच्या जातींची माहिती आज जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्याला व्यापारी पिके माहिती आहेत, पारंपरिक पिके माहिती आहेत, पण तुम्हाला रोजचे चलन देणारी पिके माहिती आहेत का? म्हणजेच दररोज पैसा देणारी पिके, ते म्हणजे भाजीपाला। भाजीपाला शेती आपल्याला रोजचे चलन देत असते। दरम्यान खरीप हंगामात कोणती भाजीपाला पिके घेतली जातात आणि त्यांचे सुधारित वाण कोणते, त्याविषयी आज आपण या व्हिडिओत माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आज आपण जाणून घेणार आहोत टमाट्याच्या सुधारित वाणी कोणकोणत्या आहेत। महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने उपयुक्त टमाटोचे वाण बघूया। पुसा रुबी तीनही हंगामात घेता येते। लागवडीनंतर 45 ते 90 दिवसात फळे काढणीस येतात। फळे मयम चपट्या आकाराची गर्द लाल रंगाची असतात। हेक्टरी उत्पादन 325 क्विंटल। दुसरा पुसा गौरव, ही जात झुडूप वजा वाढणारी आहे। फळे लांबट गोल, पिकल्यावर पिवसळ लाल रंगाची होतात। वाहतुकीस योग्य, हेक्टरी 400 क्विंटल। नंतर पुसा शीतल, हिवाळी हंगामासाठी लागवडीसाठी योग्य जात असून फळे चपटी गोल व लाल रंगाची असतात। हेक्टरी उत्पादन 350। नंतर येतं अर्का गौरव, फळ गडद लाल मांसल व टिकाऊ असतात। हेक्टरी 350 क्विंटल। नंतर रोमा, झाडे लहान व झाडपाळ असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्याने वाहतुकीस योग्य आहे। उत्पादन 25 टन। नंतर रुपाली, वैशाली, भाग्यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली, डवार्फ इत्यादी जातींची लागवड केली जाते। नंतर काशी अमान, काशी विशेष, काशी अमृत आणि संकरित वाणमध्ये अर्का रक्षक, अर्का सम्राट, काशी अभिमान, काशी अभय इत्यादी जाती असतात। आता आपण जाणून घेऊया वांग्याच्या प्रमुख जाती। पहिली जात मांजरी गोटा, या जातीचं झाड गुटका आणि पसरट असून पाने लहान व मध्यम आकाराचे असतात। खोड पाने आणि फळांचा देठदार काटे असतात। फळे जांभळभर गुलाबी असून फळांवर पांढरे टप्पट्टे असतात। फळांचा आकार मध्य महिन्यात ते गोल असतो। या जातीची फळे चवीला रुचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात। हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 400 क्विंटल येतं। नंतर वैशाली, या जातीचं झाड बुटका आणि पसरट असून पाने खोड आणि फळांचा देठावर काटे असतात। फळे आणि फुले झुपक्याने येतात। रंगांचा फळाच्या रंगांचा आकर्षक जांभळा असून त्यावर पांढरे सरमिटस पट्टे असतात। फळे मध्यम आकाराची अंडाकृती असतात। सरासरी हेक्टरी उत्पादन 300 क्विंटल असतं। प्रगती, या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्या रंगाची असतात। पाने फळे आणि फांद्यांवरती काटे असतात। या जातीचे फुले आणि फळे झुपक्यांत येतात। फळे अंडाकृती आकाराची असून फळ्यांचा रंग आकर्षक जांभळा असतो। पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात। पिकांचा कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 दिवसात तोड मिळवतात। हेक्टरी सरासरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल असतं। नंतर येते अरुणा जात, या जातीची झाडे मध्यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुपक्यात लागतात। फळे मध्यम आकाराची आणि अंडाकृती असून त्याचा रंग चमकदार जांभळा असतो। हेक्टरी सरासरी उत्पादन 300 ते 350 क्विंटल वांग्याचा। वरील जातीशिवाय कृष्णा MH B10 या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती आहेत। तर आज आता आपण जाणून घेऊया मिरचीच्या प्रमुख जाती कोणकोणत्या आहेत। तर महाराष्ट्रातील पुसा ज्वाला ही जात हिरव्या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांदे असलेली असतात। फळे साधारणपणे 10 ते 12 सेंटीमीटर लांब असून फळांवरती आडव्या सरकुत्या असतात। फळ वजनदार व खूप तिखट असते। पिकलेली फळं लाल रंगाची असतात। हिरव्या व लाल वाळलेल्या मिरच्यांच्या उत्पादनाला ही जात चांगली आहे। या जातीची फळे उलटी असतात। मिरची पिकल्यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो। फळे 8 ते 10 सेंटीमीटर लांब असून साल जाड असते। फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकड्या रोगास प्रतिकारक आहेत। संकेश्वरी 32, या जातीची झाडे उंच असतात। मिरची 20 ते 25 सेंटीमीटर लांब असून पातळ सालीची असतात। सालीवर सुरकुत्या असतात। वाळलेल्या मिरचीचा रंग गर्द लाल असतो। नंतर येतं G2, G3, G4, G5, या जातीची झाडे बुटकी असतात। या मिरचीचा अधिक उत्पादन देणाऱ्या चांगल्या जाती आहेत। फळांची लांबी 5 ते 8 सेंटीमीटर असून फळांचा रंग गर्दा तांबडा असतो। मुसळवाडी, या जातीचे झाडे उंच वाढतात। खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकड्या, भुरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पाडतात। पुसा सबाद हार, या जातीची झाडे उंच असून पाने
इतर जातींपेक्षा रुंद असतात. पिकलेली मिरची तेजस्वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्या मिरचीच्या सरासरी उत्पादन 7.5 ते 10 टन व वाळलेल्या मिरचीचे 1.5 ते 2 टन उत्पादन मिळते. ही जात मावा, कोळी या किडांना तसेच डायबॅक आणि विषाणूजन्य रोगांना प्रतिकार आहे. याशिवाय विद्यापीठातील विकसित कॅलेंडर, अग्निरेषा, परभणी टॉल, फुले ज्योती, कोकण क्रांती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी, NP46 यासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती लागवडीसाठी योग्य. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात अॅग्रो बिझनेस यूट्यूब चॅनल. आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटीच्या 11 ही दाबायला विसरू नका, म्हणजे येणारी नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.